बडनेरा नवीवस्ती परिसरातील जयहिंद चौकातील वादग्रस्त असलेल्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे ही राजकीय मंडळी न्यायालयाच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या न्याय मिळवून देतात की काय या घडामोडीकडे आता बडनेरा शहरासह कायदे तज्ज्ञांची उत्सुकता वाढली आहे अमरावती महानगरपालिकेचे उपशहर म्हणून बडनेरा या शहराला दर्जा आहे आणि साहजिकच या शहरातील जागेच्या किमती महानगराच्या हद्दीतील किमतीपेक्षा कमी नाहीत अशाच बडनेरा शहरातील जयहिंद चौकात बिल्डर्स व भाडेकरू दुकानदार यांच्या दुकाने खाली करण्यासंदर्भात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाद सुरूच आहे यामध्ये पोलीस तक्रारीपासून तर बाउन्सरच्या मदतीने रात्री अपरात्री दुकाने पाडण्याचा प्रयत्न बिल्डर्सने केला अशा नाट्यमय घडामोडी सुरू आहेत दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे परंतु बिल्डर आणि दुकानदार यांच्या मध्यंतरी वाटाघाटी होऊन काही दुकानधारकांनी समजदारीची भूमिका घेतली व मोबदल्याच्या रूपाने दोन पावले मागे घेऊन माघार घेतली मात्र काही दुकानदारांना राजकीय नेत्यांनी पाठबळ दिल्यामुळे हे दुकानदार दुकाने न सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येते वास्तविक सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणात कायदेशीर न्यायनिवाडा होईलच यामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप चालणार नाही ही बाब राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा चांगलीच चा अवगत आहे मात्र निवडणूक आयोगाने मुदतपूर्वी निवडणुकीचा अंदाज व्यक्त केल्याने राजकीय नेतेही आता अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येते व कोणत्या प्रकरणात ढवळाढवळ धवड़ करावी व कोणत्या नाही याचे भानसुद्धा त्यांना दिसून येत नसल्याचे कायद्याच्या अभ्यासाचे म्हणणे आहे निवडून आल्यानंतर पाच वर्ष कधीही कुणाच्या दारात न गेलेले व सतत बाहेर असणारे स्थानिक नगरसेवक ते थेट माजी मंत्री माजी आमदार भावी आमदार व नगरसेवक होण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेले धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आता मात्र या प्रकरणात चांगलेच रिचार्ज झालेले दिसून येत आहेत

दादा कागज या, या प्रकरणात न्याय प्रक्रियेत निकाल कोणाची बाजू घेईल हे सांगणे जरी कठीण असले तरी बडनेरा शहरात ज्यांनी तडजोडीची भूमिका घेतली त्याचं चांग भलं झालेलं आहे या उलट ज्यांनी मेरी मुर्गी की एकी टांग ही भूमिका घेतली तर त्यांचं तेलही गेलं तुपही गेलं हाती मात्र धुपाटणं राहिलं अशी अवस्था झालेली आहे हे बडनेरकरांना चांगलेच माहिती आहे कायदेशीर न्याय प्रक्रियेत आता या प्रकरणात कोणाच्या बाजूने निकाल लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तडजोडीची भूमिका घेणारे फायदेशीर राहतील की अडेलतट्टू धोरण आखणाऱ्यांचे नुकसान होईल हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज प्रतिनिधी